राज्यात आतापर्यंत अनेक पतसंस्था आणि मल्टीस्टेट बँकांनी ठेवीदारांचे पैसे बुडवलेत हे काही नवीन नाहीये. कोट्यवधी रुपये बुडाल्याने ठेवीदार सुद्धा आता उघड्यावर आलेत. पण या बँकांचे काही संचालक अटकेत आहेत तर काही संचालक मात्र फरार आहेत. बीडमध्ये सुद्धा अशाच नावारूपाला आलेल्या ज्ञानराधा मल्टीस्टेटमध्ये सुद्धा ठेवीदारांचे हजारो कोटी रुपये अडकलेत. जिल्ह्यातील पहिलीच मल्टीस्टेट बँक असा गाजावाजा करून मिरवणारे सुरेश कुटे आणि त्यांच्या पत्नी अर्चना कुटे आणि त्यांच्यासह इतर संचालक हे आता पोलिसांच्या रडारवर आहेत. तर सुरेश कुटे आणि त्यांचा भाचा यासोबतच संचालक आशिष पाटोदकर या दोघांना सुद्धा आता अटक करण्यात आली आहे आणि आता हे दोघेही पोलीस कोठडीत आहेत. बीड सारख्या जिल्ह्यात ज्ञानराधा मल्टीस्टेट को ऑपरेटिव्ह सोसायटी आणि द कुटे ग्रुप नावाने तिरुमला उद्योग समूह चालवणारे सुरेश कुटे हे लोकांच्या गळ्यातील ताईत ठरले होते. एक मोठा उद्योजक म्हणून त्यांना मान सन्मान सुद्धा मिळत होता. मात्र आता ठेवीदारांचे पैसे अडकलेत. केवळ आश्वासनं मिळूनही ठेवीदारांना पैसे मिळत नसल्याने ते आता कुटे दाम्पत्याला शिव्या देत आहेत. तर हे सगळं प्रकरण नेमकं काय आहे जाणून घेऊयात सविस्तर. सुरेश कुटे यांनी आपल्या आई वडिलांच्या नावावर ज्ञानराधा ही पतसंस्था सुरू केली होती. या पतसंस्थेची भरभराट झाल्यानंतर तिला मल्टीस्टेट को ऑपरेटिव्ह सोसायटीचा दर्जाही मिळाला. विशेष म्हणजे बीडमधील मल्टीस्टेट सोसायटीचा दर्जा मिळालेली ही पहिलीच संस्था होती. जास्त व्याज मिळत असल्याने ठेवीदार या संस्थेकडे आकर्षित झाले होते. या संस्थेच्या बीड, छत्रपती संभाजीनगर, अहमदनगर, जालना, परभणी या जिल्ह्यांमध्ये तब्बल 52 शाखा आहेत. कुटे दाम्पत्याने बँकिंग क्षेत्रात यश मिळवलंच, मात्र त्यांनी बीड सारख्या ठिकाणी सुद्धा तिरुमला उद्योग समूहाची स्थापना केली. या कंपनीचे अनेक उत्पादन आहेत, ज्यामध्ये खाद्यतेल, दुग्धजन्य पदार्थ, हेअर ऑइल, वाहनांचे सुटे पार्ट्स आणि जनावरांसाठी लागणारी पेंट सुद्धा तयार केली जाते. त्यामुळे ही कंपनी देशातील अनेक राज्यात नावारूपाला आली होती. ग्रामीण भागात बेरोजगार तरुणांना रोजगार उपलब्ध करून दिल्याने कुटे हे लोकांच्या गळ्यातील ताईत बनले होते. मात्र गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात तिरुमला उद्योग समूह हा आयकर विभागाच्या रडारवर आला. या विभागाने कंपनी मल्टीस्टेटच्या बीड, पुणे, सोलापूर, फलटण, संभाजीनगर येथील कार्यालयांवरती छापे मारले आणि त्यानंतर कुटे दाम्पत्य हे आर्थिक अडचणीत आलं. याशिवाय ज्ञानराधाच्या ठेवीदारांचे पैसेही अडकले. तिरुमला ग्रुपवर छापेमारी झाल्यानंतर सुरेश कुटे आणि अर्चना कुटे यांनी राजकीय आश्रय घेण्याचा सुद्धा प्रयत्न केला होता. कुटे दाम्पत्याने भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत भाजपत प्रवेश केला. त्यामुळे आपल्यावर संकट कमी होतील असं त्यांना वाटत होतं, मात्र असं काहीही घडलेलं नाहीये. ज्ञानराधा मल्टीस्टेटमध्ये सुमारे 6 लाखांहून अधिक ठेवीदारांचे 3000 कोटी रुपये अडकलेले आहेत. शाखा बंद झाल्यानंतर ठेवीदार सुद्धा हवालदिल झाले. कुटे हे काही दिवस ठेवीदारांच्या संपर्कात नव्हते, मात्र ते फेसबुकवरून लाईव्ह करून ठेवीदारांचे पैसे दिले जातील, कुणाचा एकही रुपया ठेवून घेतला जाणार नाही असा विश्वास दाखवत होते. 52 शाखांपैकी निम्म्याहून अधिक शाखा या आता बंद करण्यात आल्यात. याशिवाय कुटेंनी ठेवीदारांना काही चेकही दिले होते, मात्र हे चेक पुढील काही महिन्यांसाठीचेच होते. परंतु लोकांना अद्यापही पैसे मिळालेले नाहीयेत. ज्ञानराधाच्या मल्टीस्टेट संचालक मंडळासह कर्मचाऱ्यांनी आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी अनेकदा पोलीस ठाण्यात अर्जही देण्यात आले होते, मात्र एकदाही गुन्हा दाखल करण्यात आला नव्हता. तर सुरेश कुटे हे सुद्धा ठेवीदारांना पैसे परत करण्यासाठी फेसबुकवरून तारीख पे तारीख देत होते. पैसे मिळत नसल्याने ठेवीदार हे अखेर न्यायालयात गेले आणि न्यायालयाच्या आदेशानुसार संस्थेच्या संचालकांविरुद्ध गुन्हा नोंदवण्याचे आदेश देण्यात आले आणि त्या पद्धतीने गुन्हा सुद्धा नोंदवण्यात आला. याशिवाय या प्रकरणाचा तपास हा आर्थिक गुन्हे शाखेकडे सुद्धा देण्यात आलाय. आता या प्रकरणातील एक महत्वाचा मुद्दा आहे, तो म्हणजे आर्थिक गुन्हे शाखेच्या लाचखोर अधिकाऱ्याच्या घरातच सुरेश कुटेंचा पासपोर्ट सापडल्याचा. बीडमधील जिजाऊ पतसंस्थेच्या घोटाळ्या प्रकरणात 1 कोटींची लाच मागितल्याप्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हरिभाऊ खाडे हे अडकले होते. त्यांच्याकडे कोट्यवधी रुपयांची संपत्ती सुद्धा आढळून आली. तर त्यांच्या घराची झडती घेतल्यानंतर ज्ञानराधाचे सुरेश कुटे यांचा पासपोर्ट खाडे यांच्याकडे आढळून आलाय. सुरेश कुटे यांनी हा पासपोर्ट पोलीस अधीक्षक कार्यालयात जमा केला होता. तर कुटे हे परदेशात पळून जाऊ शकतात या संशयातून हा पासपोर्ट त्यांच्याकडे जमा करण्यात आला होता. मात्र हा पासपोर्ट खाडे यांच्या घरात सापडल्याने एकच गोंधळ उडाला. तर गुन्हा दाखल झाल्यानंतर सुद्धा सुरेश कुटे हे बीडमध्ये नव्हते आणि ते पुण्यात असल्याची माहिती मिळाल्यानंतर बीडच्या पोलिसांनी पुणे पोलिसांच्या मदतीने सुरेश कुटे आणि त्यांच्या भाच्याला आता ताब्यात घेतले. तर चौकशीनंतर या दोघांनाही अटक करण्यात आली आणि आता हे दोघेही 13 जून पर्यंत पोलीस कोठडीत असणार आहेत.
तर मंडळी यांसारख्याच विषयांबद्दलची सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी लेट्सअप मराठीला सर्व सोशल मीडिया हँडलवरती फॉलो करायला विसरू नका आणि पाहत रहा लेट्सअप मराठी।